नमस्कार, या व्हिडिओ मध्ये आपण वास्तुशास्त्र आणि दिशा याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला काय असावे याचीही माहिती घेणार आहोत. पूर्व दिशा, पूर्व दिशेलाच प्राक प्राची असेही म्हणतात. पूर्व दिशा पितृस्थान सूचक आहे, म्हणूनच पितरांची उपासना या दिशेकडे तोंड करून करावी. पूर्व दिशेला आगी तत्व प्रभावित असते. या दिशेचा स्वामी आहे इंद्र. पूर्व दिशा सूर्य किरणांचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे वास्तूची पूर्व दिशा रिकामी असावी. पश्चिम दिशा, वरुण किंवा वायू हे देवता पश्चिम दिशा प्रमुख आहे. या दिशेवर वायू तत्वाचा प्रभाव आहे. या दिशेस सुख समृद्धीचे प्रतीक मानतात. वायू चंचल व प्रसन्न असतो, म्हणून पश्चिमाभिमुख वास्तूतील लोक प्रसन्न आणि विनोदप्रिय असतात. उत्तर दिशा, उत्तर दिशा मातृभाव दर्शक आहे. याच दिशेला जलतत्वाला स्थान आहे. उत्तराभिमुख वास्तूवर लक्ष्मीची सदा कृपा असते, त्यामुळे धनधान्य समृद्धी प्राप्त होते. उत्तर दिशेला स्थिर लक्ष्मी मानण्याचे कारण हेच की या दिशेला ध्रुव हा स्थिर तारा असतो, म्हणूनच उत्तर दिशेने येणारा प्रकाश वास्तूला लाभदायक असतो. दक्षिण दिशा, या दिशेला पृथ्वी तत्वाने व्यापलेले आहे. या दिशेवर यमाचे स्वामित्व आहे, म्हणूनच मुक्ती प्रदान करणारी दिशा असे हिला म्हणतात. दक्षिण मुखी घरात व्यक्तींना धैर्य व स्थिरता प्राप्त होते, परंतु काहींच्या मते दक्षिणाभिमुखी वास्तू असणे अशुभही मानले जाते. ईशान्य दिशा, उत्तर व पूर्व या दोन दिशांच्या मध्ये जो कोण म्हणजेच कोपरा असतो ती ईशान्य दिशा. चारही उपदिशांमध्ये ईशान्य ही उपदिशा पवित्र मानली जाते. ईशान्य कोपरा माणसाला बुद्धी, ज्ञान, विवेक, धैर्य, साहस प्रदान करतो, म्हणून घरातील हा कोपरा सदैव स्वच्छ व पवित्र ठेवावा. आग्नेय दिशा, दक्षिण व पूर्व या दोन दिशांच्या मध्ये येणारा कोपरा आग्नेय या उपदिशेचा दर्शक आहे. हा स्वास्थ्य प्रदात आहे, यात अग्नि तत्व स्थिर मानले आहे. नैऋत्य दिशा, दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशांमधील कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा. ही दिशा शत्रुनाशक आहे. हिचा स्वामी राक्षस आहे. या दिशेचा वापर अयोग्य करू नये. वायव्य दिशा, उत्तर व पश्चिम या मुख्य दिशांमधील कोपरा हीच वायव्य दिशा. माणसाला दीर्घायू, स्वास्थ्य व शक्ती प्राप्त होते. घरात शुभ फल प्राप्तीसाठी वायव्य दिशा स्वच्छ व पवित्र पदार्थ युक्त ठेवावी. कोणत्या दिशेस काय असावे? पूर्व दिशा, 3 फुटापेक्षा उंच न वाढणारी झाडे लावावी. पूर्वेला दरवाजा चांगला समजला जातो. बाथरूम पूर्वेला असावे, म्हणजे स्नानाच्या वेळी तोंड पूर्वेला होऊन सूर्यकिरणाचा लाभ मिळतो. आपल्या घरात वापरात येणारे पाणी पूर्वेकडून असल्यास उत्तम. होम हवन, पूजा अर्चा पूर्वेकडे तोंड करून करावी. अभ्यासाची खोली पूर्वेस असल्यास चांगले, अथवा पूर्वेकडे तोंड करून अभ्यासास बसावे. पश्चिम दिशा, स्वयंपाकघरात या दिशेला भांडी सामान ठेवावे. ही दिशा नेहमी जड करावी. जेवणाची खोली पश्चिमेस असावी. वास्तूच्या पश्चिमेकडे पिंपळ वृक्ष असेल तर फायदेशीर आहे. उत्तर दिशा, वास्तुशास्त्रात ही दिशा कुबेराची दिशा समजली जाते. या दिशेला तिजोरी, कपाट, गल्ला, पैसा अडका ठेवावा. उत्तर दिशेला अभ्यास करणे ही योग्य समजले जाते. घरातील उतार उत्तरेस असल्यास आर्थिक सुबत्ता येते. उत्तर दिशा शक्यतो जड करू नये. दक्षिण दिशा, दक्षिण दिशेस झोपण्याची खोली असावी, परंतु दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. या दिशेस अवजड सामान ठेवावे. बगीचा त्याचप्रमाणे मोठी झाडे ठेवावीत. ईशान्य दिशा, ईशान्य दिशेला देवाची प्रतिमा, देवारा, फोटो ठेवून जर पूजा अर्चा केल्यास प्रचिती येते. या विधानाबद्दल वास्तुशास्त्राला मानणाऱ्यांचे एकमत आहे. ज्यांना देव पूजेस, साधनेत, नामजप, नामस्मरण अशा क्षेत्रात यश प्राप्ती होत नसेल, त्यांनी ईशान्य दिशेस देवाऱ्याची स्थापना करून प्रगती साधावी. या विधानाचा जरूर अनुभव घ्यावा. आजारी माणसांनी आपली औषधे ईशान्य दिशेस ठेवावी. ईशान्य दिशेस पाण्याचा साठा असणे म्हणजे फारच चांगले मानले गेले आहे. ज्यांना विहीर, बोरिंग काढावयाचे असल्यास ईशान्य दिशेचा जरूर फायदा घ्यावा. घराचा स्लोप पूर्व ईशान्य दिशेला असावा. विद्यार्थ्यांनी ईशान्य दिशेला तोंड करून अभ्यास करावा. अभ्यासात चांगली प्रगती जाणवू लागेल. लेखक, पत्रकार किंवा लिखाण करणाऱ्यांनी या दिशेचा जरूर अनुभव घ्यावा. नोकरीसाठी अर्ज करणे, मुलीला लग्नासाठी दाखवणे, महत्वाच्या बैठका ईशान्य दिशेस ठेवल्यास कमी श्रमात यशप्राप्ती मिळते. आपल्या राहत्या वास्तूपासून नवीन घ्यावयाची जागा ईशान्य दिशेस असल्यास जरूर खरेदी करावी. नक्कीच कर्ष जाणवेल. आग्नेय,
लोहार सोनार वेल्डिंग अग्निशी संबंध असलेल्या धंदेवाल्यांनी आग्नेय दिशेस दरवाजा करून जरूर फायदा करून घ्यावा. जेवण तयार करण्यास आग्नेय दिशा निवडावी. फ्रीज आग्नेय दिशेस ठेवावा. मिक्सर स्विच बोर्ड आग्नेय दिशेस ठेवावा. नैऋत्य दिशा. स्वयंपाकघरात ही जागा रिकामी ठेवू नये. या दिशेस जड सामान ठेवावे. महत्वाचे निर्णय या जागेवर घेऊ नये. येथे मिक्सर भांडी हे सामान जरूर ठेवावे. वायव्य दिशा. या दिशेस धनधान्य साठवावे. वास्तूच्या वायव्येस धान्याचे कोठार करावे. वर्षाचे लागणारे धान्य अथवा लवकर वापरात न येणारे धान्य येथे ठेवावे. महत्वाच्या गोष्टीची चर्चा वायव्येकडील कोठार्यात अथवा वायव्य दिशेस करू नये. त्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागतो. कोठार्यात रिकामी पोती डब्बे खोके असू नयेत. स्वयंपाकघरात वायव्य दिशेस धान्य ठेवण्याची व्यवस्था करावी. येथे नमूद केलेले सर्व मुद्दे वास्तुशास्त्रानुसार शास्त्र शुद्ध आहेत. तरी येथील सर्व उपाययोजना जागेच्या अभावामुळे करणे प्रत्येकाला शक्य होतीलच असे नाही. परंतु तुम्हाला जमेल तितके बदल येथे सांगितल्याप्रमाणे करून बघा. अनुभव खूप चांगला येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.